नमस्कार आज दुपारनंतरही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाचा जोर राहणार आहे काही भागांमध्ये अति जोरदार तर काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आज दुपारनंतर कोकण किनारपट्टी लगतच्या भागांमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी चिपळूण आणि गोरेगाव या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे काही काही भागांमध्ये अति जोरदार पावसाची शक्यता आहे त्यानंतर खापोली मुंबई कल्याण डोमोली वाडा पालघर इगतपुरी या भागांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नाशिक विभागात काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे सापुत्रा वणी तसेच नाशिक त्रिंबक जव्हार ह्या भागांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे इतरत्र नंदुरबार धुळे साक्री सातारा तसेच वनी निफाड नाशिक इगतपुरी सिन्नर राजूर शहापूर जुन्नर मंचर चाकण पुणे तसेच सासवड वाई सातारा कराड तसेच क कोल्हापूरच्या काही भागांमध्ये या भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर सर्व भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आहे काही काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो करंजा अकोला वाशिम खामगाव या भागातही हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आज संध्याकाळी ही कोकण किनारपट्टीलगच्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे पावसाचा जोर हा कमी असेल इतर भागांमध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते आज संध्याकाळी सोलापूरच्या काही भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद